शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी, असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सांगितला जातो, इतिहासाच्या पानापानातून मांडला जातो. आणि हाच इतिहास रंगरूपाच्या सहाय्याने कुंचल्यातून साकारण्याचं काम हे कोल्हापुरातील प्रख्यात चित्रकार सुनील पंडित यांनी साकारलेलं आहे, हे आपण इथे पाहतोय. अत्यंत सुबक अशी ही कलाकृती याची ग्वाही देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील लोकांना सोबत घेत स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि परकीय शत्रूंवर मात करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि हाच इतिहास चित्रांच्या सहाय्याने जिवंत करण्याचं काम हे चित्रकार सुनील पंडित हे करत आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला राज्याभिषेक सोहळा याचे भव्य असे चित्र काढून अशी कलाकृती साकार करून ते दाखवून दिलं आहे. त्यांच्या कलाकृती केवळ कोल्हापूर शहरातच नाहीत तर नायजेरिया, अमेरिका यासारख्या परदेशातील देशांमध्ये सुद्धा विक्रीस गेलेल्या आहेत. ही अंबाबाई कर्वे निवासानी अंबाबाई देवीची अत्यंत सुबक आणि आकर्षक अशी मूर्ती त्यांनी चित्ररूपातून साकारलेली आहे. साक्षात अंबाबाई देवी इथे प्रकट झाली आहे असा त्यांच्या कलाकृतीतून भास निर्माण होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चित्रकार सुनील पंडित यांची ही लक्ष्मीपुरी सुभाष रोड मार्गावर असणारी एकमेव आर्ट गॅलरी आहे. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन केवळ कोल्हापूरातच नाही तर पुणे, सांगली, गोवा या ठिकाणीही भरवण्यात आलं होतं. त्यांनी आपल्या चित्रकलेचा वारसा आपल्या वडिलांकडून घेतला आणि तो प्राणपणाने जोपासण्याचं काम केलं आहे. सुनील पंडित यांच्या वडिलांचं मूळ गाव सांगली जिल्ह्यातील वळवा हे आहे. कलायोगी जी कांबळे यांची आर्ट गॅलरी कोल्हापुरात आहे. त्यानंतर सुनील पंडित यांची कोल्हापुरामध्ये असणारी ही दुसरी आर्ट गॅलरी आपण पाहतोय. नुकतेच अमेरिकेत स्थायिक झालेले श्री पाटील यांनी चित्रकार पंडित यांच्याकडून ही कलाकृती विकत घेतली आहे. अशा त्यांनी दोन कलाकृती विकत घेतलेल्या आहेत. ह्या दोन्ही कलाकृती श्री पाटील यांनी प्रत्येकी 25,000-25,000 विकत घेतल्या आहेत. कोल्हापूर ही कलानगरी आहे हे सर्वांनाच माहीत आहे, मात्र कोल्हापुरांच्या या चित्रकाराने आपल्या कलाकृतीचा डंका अमेरिकेतसुद्धा वाजवलेला आहे. आपल्या कलाकृतीच्या दमदार कलाकृतीच्या सहाय्याने त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे. ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत अखंड चित्र दिसतात. त्यांना कमीत कमी 1.5 महिना एक पेंटिंग करावं लागेल.
म्हणजे ही कलाकृती छत्रपती शिवाजी महाराजांची ही कलाकृती साकारण्यासाठी चित्रकार पंडित यांना 1.5 महिने लागला. अखंड चित्र तर बघितलं. ओके. सेपरेट सेपरेट करायला लागले. ओके ओके. ऍक्रेलिक कलर वापरला की आणि ऑइल कलर? ओके. अत्यंत अशी सुबक आणि आकर्षक अशी ही कलाकृती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवराज्याभिषेकाला अनेक वर्षे होऊन गेली, मात्र शिवराज्याभिषेकाचं जे काही कलाकृतीतून जे काही मांडलेले आहे किंवा जे कलाकार अशी मांडणी करतात आपल्या कलेतून, ती पाहिली की प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक सोहळा आपल्यासमोर होतो की काय असा अनुभास होत आहे. हे चित्र पाहून असं जाणवतं आहे.